राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो आजचा माझा लुक थोडा वेगळा, कारण की मी इकडे माझ्या फ्रेंडच्या घरी मला इन्व्हाइट केलेलं श्री रामचरित्र मान चालीसा. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे आम्हाला पूजेला बोलवलेलं. सुंदरकंठ पाठ आहे तो आम्ही पूर्ण सुन इकडे पाठ वाचला आणि पूजा केली. त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीबरोबर हवन होतं, ते केलं. मी आणि ईश्वरी आलेलो इकडे पूजेला. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. अबुधाबीमध्ये इतक्या दिवसानंतर असं काहीतरी पाठ करायला, मान चालीसा आणि आज शनिवार, आणि खूप छान पूजा झाली. आणि बरेच असे लोक आहेत जे मला मराठी होते ते भेटले, त्यात एक माझी सबस्क्रायबर पण भेटली मला, आणि खूप छान वाटलं. खूप जणं मला बोलत असतात की तुम्ही अबुधाबीमध्ये असं काही सण वगैरे सेलिब्रेट करता का? तर हे असे छोटे छोटे आम्हाला असे पाठ असतील किंवा काही पूजा असतील तर तेही करतात लोक, हेही समजलं. आणि त्या पूजेला गेल्यावर मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं, कारण खूप दिवसानंतर असं काहीतरी पाठ वगैरे वाचायला मिळाला आम्हाला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही पाठ कसा केला तो पण नक्की बघा. आणि अजून भरपूर मजा करणार आहे, व्हिडिओज असे नवीन नवीन येत राहणार आहे, तुम्ही सगळे बघत राहा. बेटे हाथ टच करो मामा. ओम भू स्वाहा इदम अग्ने इदम नोमा. ओम भुव स्वाहा. ओम माये स्वाहा. सो नेक्स्ट डे संडे आहे. हा व्लॉग येता येता तुम्हाला 2-3 दिवस होणार आहेत, कारण की मला रेग्युलरली व्लॉग अपलोड करायला खूप प्रॉब्लेम होत आहेत, कारण आता ईश्वरीची स्टडी आहे आणि ईश्वरीला म्हणजे आता गणित खूप जास्त आली आहेत, म्हणजे अधिक वजाबाकी हे सगळं करायचं आहे, आणि आता तिला त्याची प्रॅक्टिस पण करून घ्यावी लागते. ती KG 2 आहे आणि आता ती Grade 1 जाणार आहे, तर टीचरने सांगितलं तिच्याकडून जास्तीत जास्त रिडिंग करून घ्या, जास्तीत जास्त तिच्याकडे मॅथ्सकडे लक्ष द्या, तिचं हँडरायटिंगचा स्पीड वाढू द्या, म्हणजे तिला जास्तीत जास्त लिखाणाचं पण काम द्या. तर भरपूर अभ्यास आहे तिला आणि त्याच्यामुळे मला रोज ब्लॉग बनवणं पॉसिबलच नाही होत आहे, म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ जास्त येत आहेत आणि ब्लॉग्स येत नाही आहेत. म्हटलं चिकन करूया, म्हणून चिकन करायचा बेत केलं आहे, ते पण बघा. खूप लेडीजने मला इंस्टाग्रामवर पण DM केलेत आणि यूट्यूबवरती पण बऱ्याच लोकांचे कमेंट्स आहेत माझ्या कानातल्यांबद्दल. जे कानातले कुठून केले आहेत, तर मी इकडे सोन्याचे 2 कानातले वापरते, त्यातलं आता तुम्ही कोणतं बोलताय मला माहीत नाही आहे. तर हे एक कानातलं आहे, कानातलं आहे ना हे लक्ष्मीचं आहे, जी आहे ही लक्ष्मीची मूर्ती आहे. असे पर्ल आहेत आणि वरती असं एक डाळिंबी कलरचं पर्ल आहे आणि त्याला असे हे आहेत. हे सोन्याचं कानातलं आहे, हे मी डेली वेअरला वगैरे घालते आत्ता सध्या, कारण की हे मी लग्नात बनवलेलं आहे माझं कानातलं. आणि हे जे दुसरं कानातलं आहे हे माझ्या आईचं आहे. मला दिसतंय की नाही मला माहीत नाही आहे व्यवस्थित क्लिअर, पण ह्याच्यावर पण सेम लक्ष्मीचीच मूर्ती आहे. लक्ष्मी हार असतो ना त्याच्यावरचे कानातले हे आहे, तर हे 2 कानातले मी घालते. आणि बरेचशी अशी लेडीज आहे ज्यांनी मला जे रील्स बनवते त्याच्यावरती मी जे ॲक्सेसरीज घालते ते मी इंडियातून घेतली आहे की अबुधाबीतून घेतली आहे असं विचारतात, तर ती मी सगळी इंडियातूनच घेतली आहे. आणि जेवढी पण माझी ॲक्सेसरीज असते जे ऑक्साईडचे असतात किंवा काही डायमंड्स किंवा काही नवीन रिंग कानातले आलेत वगैरे, ते सगळं मी मुंबईवरून घेते. स्पेशली माझी ताई हे सगळं माझ्यासाठी चूज करते, तिची चॉईस असते, ती सगळं घेते माझ्यासाठी जेवढं पण घेते ते, त्यामुळे माझ्या चॉईसचं नसतं तर माझ्या ताईच्या चॉईसचं असतं सगळं. मोस्ट ऑफ माझी सगळी ॲक्सेसरीजची शॉपिंग तीच करते, ती मला सांगते हे मी तुझ्यासाठी घेतलं, हे तुला छान दिसेल घाल म्हणून. मग सगळं सेट वगैरे पूर्ण सगळा सेट रेडी करून मला आयता मिळतो, तुम्ही येताना दुबईला अबुधाबीला घेऊन येते. मला असं वाटत असेल की मी कोणतं ज्वेलरी स्पेशली कोणतं पेज वगैरे काही फॉलो करते तर तसं नाहीये, माझी ताईच सगळं बघते, माझी बहीण मोठी जिच्या जिचे तुम्ही रील्स पण बघितलेले आहेत
माझ्या पेजवर मी अपलोड केलेली आहे, तीच माझ्या सगळ्या एक्सेसरीजचं वगैरे बघते. आता मी शॉपिंगला जाणार आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे घरची. तुम आपण असंच ब्लॉगमध्ये, सो आता मला शॉपिंगला जायचं आहे. कानातल्याच खूप लोकांचे मला DM येत होते म्हणून म्हटलं आज फायनली दाखवावं कानातले कसे आहेत. त्याचा फोटो मी इकडे मेन्शन केलाय, म्हणजे तुम्हाला स्पेशली फोटोमध्ये ते क्लिअर दिसतील. आयडोमध्ये मी मेन्शन केले तर तुम्ही ते बघू शकता. आणि ज्वेलरवाल्याकडे बनवलेले आहेत नॉर्मल. आता मी शॉपिंगला जाते, सो व्हिडिओ बघत राहा. ईश्वरीला आणलं स्कूलमधून आता खाली, आणि आता तिला भेटली मांजर. आता ती तिच्याबरोबर खेळणार, तिला पेट करणार. तिला ॲनिमल खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर आता तिला आज चिकन खायचं आहे, मग तिच्यासाठी खास चिकन बनवलं आहे. आणि तिला येल्लो चिकन आवडतं, म्हणजे अळणी, जे तुम्ही पण खाता सगळे, लहानपणी सगळ्यांनी खाल्लं असेल. तर ते ईश्वरीला आवडतं. तो पण तिकडे मसाला वगैरे काढला आहे. आता गप्पा ऐका तिच्या. सगळं हे आता मी चिकन वडे बनवते, त्याचं पीठ मळते. मी शिकवणार ना, मोठी झाली. मोठी झाली की हा शिकवणार तुला, आपण शिकवणार. तुला आवडतं कुकिंग करायला? चॉईसच नाहीये मला. चॉईस नाहीये? नाही माहिती. व्हेरी गुड ईश्वरी, तू तुझ्या हाताने खाते भात? कसा खाते? असा खाते? तू शिकलीस भात कसा खायचा स्वतःच्या हाताने? व्हेरी गुड, आय एम सुपर प्राऊड ऑफ यू. आणि आज स्कूल मध्ये पण दे मला भात, मी माझ्या हाताने खात होते चिकन चिकला बरोबर. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गर्ल. सो आम्ही पण जेवून घेतलं, आमचं पण जेवण झालं. इकडे स्क्रीनवरती मला अबुधाबीचं एक लोकेशन दिसलं, जे प्राईम लोकेशन आहे इकडचं सिटीमधलं. कशी अबुधाबी पळत असते दिवसभर, जशी मुंबई पळत असते तशीच. मी म्हटलं कॅप्चर केलं आहे, तुम्ही पण बघा अशी अबुधाबी असते. आणि आता इकडे व्हॅलेंटाईन डेची सुरुवात 15 दिवस आधीपासूनच चालू झाली आहे. आपापल्या नवऱ्याला बॉयफ्रेंडला लुटायला चालू, ते पण 14 दिरामला. हे कुकीज आहेत, 14 दिराम म्हणजे झाले आपले इंडियाचे 300-350 रुपये होतात इंडियाचे. आणि काय नवीन आहे, 100-100 काय काय माहिती काय, एक्सला द्यायचं आहे काय. हे लोक कुकीज काढतील आणि किती लुटतील काय याचा भरोसा नाही आहे. ज्यांना ज्यांना सॉफ्ट टॉय आवडतात त्यांना द्या टेडी बिअर वगैरे. नवरा आला की लुटा, असे डिस्प्लेला ठेवतात ना की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन नसेल करायचं तरी होतील. आणि मला एका शेतकरी दादाने विचारलेलं की टोमॅटो कसे आहेत, तसे इकडे नॉर्मली टोमॅटो 50 रुपये वगैरे किलो आहेत, पण आता हे नवीन टोमॅटो आलेत, हे ऑर्गॅनिक आहेत ॲक्च्युली. हे 650 रुपये आहेत किलो. आणि हे कसले जांभळ्या कलरचेच आहेत. हे बेबी टोमॅटोज पण आहेत, ते 700 रुपये किलो आहेत. आणि नॉर्मल जे ऑर्गॅनिक टोमॅटो आहेत ते 450 रुपये किलो आहेत. जर नॉर्मल घ्यायला गेले तर इकडे 50 रुपये किलोने टोमॅटो चालले आहेत. आणि आता इशूचं इकडे मस्त डान्स चालला आहे. आणि आमची शॉपिंग पण झाली आहे सगळी. ईश्वरी बोलेल मम्मा मी मस्त डान्स करते आणि तू मला कॅप्चर केलेस. मोठी झाल्यानंतर ईश्वरी बोलणार आहे मम्मी तू माझे काहीच मोमेंट ठेवले नाहीत, मी एन्जॉय करते आणि तू त्याचे व्हिडिओ बनवलेत. पण ती हॅपी होती कारण आता तिच्यासाठी मी क्रोझॉन्स वगैरे घेतलेत आणि ती खुश आहे, त्यामुळे एन्जॉय करते. तर आता मी इथेच व्लॉग एंड करते आहे. तुम्ही पण मस्त राहा, स्वस्त राहा खरंच.